आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सरकारी कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या दिवशी संप सुरूच. शिरोळ मधील सर्व शासकीय कार्यालये पडली ओस. सातवा वेतन आयोग महागाई भत्ता थकबाकी. 5 दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 वर्ष आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 7 ते 9 ऑगस्ट असा 3 दिवस संप पुकारला आहे. परिणामी गर्दी असणारी शिरोळ मधील सर्व शासकीय कार्यालये ओस पडली आहेत. मंगळवार सकाळपासून या संपाला सुरुवात झाली आहे. या संपात शासकीय कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याने शिरोळ येथील विविध शासकीय कार्यालये ओस पडली होती. सातवा वेतन आयोग महागाई भत्ता थकबाकी, 5 दिवसांचा आठवडा, निवृत्तीचे वय 60 वर्ष आदी मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी 7 ते 9 ऑगस्ट असा 3 दिवस संप पुकारला आहे. विविध मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी हा संप करण्यात येत आहे. त्याचा परिणाम शिरोळ तालुक्यात झाला आहे. सतत नागरिकांची गर्दी असणारी शिरोळ तहसील, पंचायत समिती, ग्रामपंचायत यासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.